असं आहे की हे माजी आमदार जे आहेत हे लोकांच्या कानामध्ये बोलणारेच आहेत, हे लोकांच्या चुलीजवळ जाणारेच फक्त आहेत. यांचं मैदानात उतरून दूध का दूधनी पाणी का पाणी करण्याची यांची कुवत नाही, यांची क्षमता नाही, हे 100% खोटं बोलणारे आहेत. त्यामुळं आम्ही त्यांना अनेक वेळा आव्हान दिलं की आपण सर्वांनी लोकांच्या उपस्थितीमध्ये बसू आणि तुमच्याकडे काय पुरावे आहेत, माझ्याकडे काय पुरावे आहेत ते आपण बघू आणि लोकांनी काय ते ठरवू द्या. खरं तर ही मला गरज नाही, ते खोटं बोलतात म्हणून ही गरज. परंतु हे जे काही माजी आमदार आहेत, हे माजी आमदार ह्या आमदारांचं एकंदरीत जर कामकाज बघितलं तर हा आमदार माजी आमदार विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचा नाही हे ह्या पंचकृषीतल्या आणि ह्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. आता निवडणुका आल्या त्यामुळं कुठेतरी हे सगळं चाललेलं आहे. कोणाचं? आमदारांचं, माजी आमदारांचं. दुसरं काय, माजी आमदारांना हे माहीत आहे की ह्या निवडणुकीमध्ये ते पराभूत होणारच आहेत, किमान 50,000 मतांच्या मताधिक्याने पराभूत होणार आहेत. पण इलेक्शन फंड जोरात येणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं तर मनसेचं वेगळं पॉकेट, भाजपाचं स्पेशल पॉकेट, वेगळं नाही स्पेशल, सेनेचं एकनाथ शिंदेच्या सेनेचं वेगळं पॉकेट, राष्ट्रवादी अजित पवारांचं वेगळं पॉकेट आणि आणखीन कुठले कोण पक्ष असतील त्यांचं वेगळं पॉकेट, बूथ एक आणि एवढी सगळ्यांची पॉकेट. त्यामुळं ह्या माजी आमदारांच्या तोंडाला पाणी सुटलंय की आपल्याला बरंच काही येईल, हारलो तरी हरकत नाही पण ढुंगणाखाली बरंच काही सारून ठेवता येईल म्हणून ते प्रयत्न करतात. असं आहे की निवडणुकीला तोंड फुटू दे, प्रत्यक्ष मैदानात कोण उतरतोय तो येऊ देत, मग कोण कुठे नाचतो मला कोणाच्या खांद्याचा आणि कोणाच्या कमरेचा आधार घेऊन नाचावं लागत नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.